एक धनगर आपल्या मेंढ्यांची लोकर काढून घेत असे आणि बाजारात ती विकत असे. एका मेंढीने त्याला तक्रार केली की तू आमची सर्व लोकर निर्दयपणे काढून घेतोस, हे बरे नव्हे. ते ऐकून धनगरास त्याचा इतका राग आला की त्याच्या भरात त्याने तिचे कोकरू ठार मारून टाकले. ते पाहून मेंढी त्यास म्हणाली, तुझ्या क्रूरपणाचा धिक्कार असो. हे शब्द ऐकताच धनगर अधिकच रागावून म्हणाला, एवढ्यानेच काय झाले, माझ्या मनात येईल तर तुला देखील मी आत्ताच ठार मारीन आणि शिकारी कुत्रे व लांडगे यास देऊन टाकीन. हे भाषण ऐकून हा कदाचित बोलण्याप्रमाणे करण्यास चुकणार नाही, हा दुष्ट आहे, या भीतीने मेंढी बिचारी गप्प राहिली. या गोष्टीचे तात्पर्य हे आहे की नीच वृत्तीची लोक कुठल्याही थराला जाण्यास धजावत नाहीत. सत्ता व बळ यापुढे शहाणपण फारसे चालत नाही. तुम्हाला जर माझ्या गोष्टी आवडत असतील तर माझे चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.